राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष पेटत आहे. या दरम्यान स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे अधिकृत प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात जाऊन मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. छगन भुजबळ हे 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या, वेळ पडली तर भुजबळांची गाडी इथेही फोडू शकतो असं विधान करत स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना चिथावणी दिल्याचा प्रकार पुण्यात घडला. दरम्यान या इशाऱ्यानंतर ओबीसी समाजातील बांधव आक्रमक झाले असून आमच्या दैवदला जर कोणी इशारा देत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आज एवढं डिपार्टमेंट असताना साहेबाच्या गाडीपाशी येऊन कोण तो बोलून जातोय, एकदा माणूस येऊन जातोय, धमकी चालणार नाही. कायद्याच्या रस्त्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि इंदापूर तालुका माळी परिषदेचा अध्यक्ष म्हणून भुजबळ साहेब आमचे दैवत आहेत. ज्यांनी कोणी इथं साहेबांची गाडी फोडण्याचा प्रयत्न त्याच्याबाबत धमकीची भाषा वापरली त्याबाबत आम्ही या ठिकाणी भटक्या विमुक्त आणि ओबीसी आरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. आम्ही घेणार नाही. साहेबाच्या विरोधात बोलून त्यांनी जो बोललाय त्याचा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने त्याचा पहिल्यांदा निषेध करतो. असली दादागिरी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, आपण करू नये. म्हणून आम्ही शांत आहोत. पण भुजबळ तायवाडे यांच्यासारखी लोक जर हाताबाहेर गेली तर खळखट्याक व्हायला म्हणा किंवा यांना महाराष्ट्रात फिरू द्यायला वेळ लागणार नाही. आम्ही मागच घेतलंय ना 4 पावलं. आज मी शांत आहे. स्वराज्य संघटना आमची, त्यांना सांगते की तुम्ही सबुरीने घ्या. पण जर ते सबुरीने घेणार नसतील तर 4 पावलं 70 वर्ष मागे घेतलीत. आज पण तुमच्या समोर ती गाडी असताना आम्ही माघार घेतलेली आहे. सगळ्या गोष्टी झाल्यात. वारंवार विनंती आहे भुजबळ साहेब, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही नख लावण्याचं काम करू नका. अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू देणं आम्ही अवघड करू. आणि हे तुमच्या गाडीपाशी येऊन सांगितलंय, तुम्ही बसलाय तिथं येऊन सांगितलंय, एवढं लक्षात घ्या. ती गाडी इथं होती रेस्ट हाऊसला आणि त्याच्यामधला जो माणूस होता त्यानं आपल्याशीच बातचीत केली. मला वाटतं इथं घोषणाबाजी वगैरे असा काही प्रकार झालेला नाहीये. आणि त्याच्यानंतर त्याला बाहेर काढून देण्यात आलेलं आहे. इथं काही जास्त लोक आलेले नव्हते, एकच कार्यकर्ता होता तो. कालपासून इथं थांबलेले. काल हिंगोलीला झालेला प्रकार आपल्याला माहिती होता. त्यांचा ताफा अडवलेला होता, वातावरण टेन्स आहे. भुजबळ थांबलेल्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते. सकाळी हा कार्यकर्ता बाहेरून आल्याचं आम्ही स्वतः पाहिलं. आपल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी त्यांना अडवलं नाही. तो थेट भुजबळांच्या गाडीजवळ जाऊन भुजबळांची गाडी फोडू शकतो असं म्हणतो. त्यावेळेस आपले एसपीओचे पोलीस इथे होते. सगळेजण त्याच्याकडे बघत असताना त्याला अडवलं नाही. प्रकाराची चौकशी केली जाईल पूर्णपणे. परंतु आता मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार आता त्याला इथून काढून दिलेलं आहे. आणि आता तसं वातावरण तसं काही नाही आहे. प्रॉपर बंदोबस्त कालपासूनच लावलेला आहे. हे रेस्ट हाऊस आहे, इथं लोक येत जात असतात. त्यामुळे त्याची प्रत्यक्षात प्रत्येकाची आयडेंटिटी लगेच कळेल असं नाही आहे. पण तरी पण सिक्युरिटीचे जे लॅप्सेस झालेले आहेत त्याच्या बाबतीत आम्ही नक्कीच चौकशी करू. आणि ज्यांच्याकडून हे झालेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होईल. पोलीस बंदोबस्त वाढवलाय का तुम्ही? ॲक्च्युली कालपासूनच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. तसा एक PI कंटिन्युअस इथं ठेवलेला आहे. 2 ऑफिसर आहेत, 20 कर्मचारी आहेत. त्याचबरोबर RCP आहे, वज्र आहे असा मोठ्या प्रमाणावर. आणि सिव्हिलमधला बंदोबस्त असा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑलरेडी ठेवलेला आहे.